तोंडावर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्यासाठी होत असलेल्या कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये जाऊन घेतला. यावेळी नाशिक जिल्हा प्रशासनानं तयारीचं सादरीकरण केलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वरकडे पाठ फिरवल्यानं शैवपंथीय साधू महंतांनी बहिष्काराचं अस्त्र उगारलंय. सोबतच होत असलेल्या विकास कामांवरही टीका केली आहे. रस्त्यांची, घाटांची, साधुग्रामची, रामकुंडाची, श्रीकडची पाहणी त्या ठिकाणी केली आणि प्रशासनानेही अतिशय समाधानपूर्ण अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं आहे. अजून काम थोडं बाकी आहे, पण ते देखील गतीने काम पूर्ण होईल आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारे कुंभमेळा या ठिकाणी पार पडेल. एक इंच भी मतलब कार्य मतलब उससे बढ़ नहीं रहा है, कारण की पूरी तरह से प्रशासन लोकल कुछ लोगों ने दिशा बदलने में, जहां उनकी दिशा होना चाहिए कुंभ मेले को मानना चाहिए. शिवराज सिंह जी हैं, कम से कम 20 बार उज्जैन दौड़ा कर चुके हैं. कुंभ मेला कब होने वाला? 16 में. आप सोच है कि यहां के मुख्यमंत्री जी के पास समय नहीं है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.